सर मला खरं तर अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडनं जाणून घ्यायची की आमच्या इकडे आंबा बागायती, मासेमारी आणि पर्यटन हा सुद्धा मोठ्या प्रमाणात विषय. रत्नागिरी रिफायनरी सारखा जर प्रकल्प आमच्या या रत्नागिरी किंवा कोकणात आला तर इकडच्या पर्यटनाला धोका निर्माण होईल असंही सांगितलं जातं. तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये रिफायनरीज आहेत, आफ्रिकेमध्ये असेल, ब्राझीलमध्ये असेल, आपण भारतातले विषय तर आहेत पण भारतातलं सांगून आमच्या लोकांना पटत नाही. हे म्हणतात की अरे काय लोक इकडचे येऊन सांगतात, म्हणून मुद्दा म्हणून मी परदेशातलं तुमच्याकडनं जाणून घेतो आहे, तिकडच्या पर्यटनाला काही धोका निर्माण झाला आहे का? तिकडच्या पर्यटनाला, ब्राझीलमध्ये मी 12 वर्ष काम केले, तिथे काही पर्यटनाला परिणाम झालेला नाही. आपल्यासारखंच नैसर्ग तिथे सुरक्षित आहे आणि तिथेही सर्व काळजी घेतली जाते त्या ह्याच्या पर्यटनाच्याची, म्हणजे सर्व गॅस प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. पोल्युशन, गॅस, गॅस जर लीक असेल त्याची पण काळजी घेतली जाते, त्यामुळे पर्यटनाला त्याचा काहीच दुष्परिणाम होत नाही पर्यटनावर.